पॉलिटिकल स्ट्रॅटेजी फॉर पेटी इंटरेस्ट. दिस इज द कॉन्स्पिरसी ऑफ बीजेपी. शेवटी एक लक्षात घ्या, त्याही वेळेला म्हणजे तेव्हा आणीबाणीच्या वेळेला आणीबाणीला एक अनुशासन, देशाला अनुशासन पाहिजे म्हणून शिवसेनेने जरूर पाठिंबा दिला होता. कारण ते पुन्हा त्याच्यावर ते बोलतील तुम्हीच पाठिंबा दिला होता. हो, ते अनुशासनच आहे. कारण तो सगळा इतिहास आणीबाणी फॉर डिसिप्लिन राजकारणाशी संबंध नव्हता. म्हणजे अगदी आपले पु ल देशपांडे, मी महाराष्ट्र पुरतं बोलतोय, दुर्गाबाई भागवत वगैरे हे सुद्धा साहित्यिक विचारवंत की त्यांना कळत होतं की अरे हे योग्य नाही चाललेले. त्यांनी परिणामाची पर्वा न करता त्या लोकशाहीच्या होमकुंडामध्ये उडी मारली होती. देयर वर सो मेनी इंटेलेक्चुअल्स तर मला असं वाटतं हू डिड नॉट थिंक ऑफ द कॉन्सिक्वेन्सेस. राष्ट्रपतींची निवडणूक असेल, आणखी गोष्ट असेल, त्याच्यावरनं लगेच तुमचं ऐक्य होणार की नाही हे काही अवलंबून नसतं. आता सुद्धा वेळ गेलेली नाही म्हणण्यापेक्षा अजून वेळ पूर्ण आलेली. व्हॉट एव्हर आवर स्टान्स ऑन प्रेसिडेंट इज, दॅट कॅनॉट बी अ मार्कर ऑफ वेदर वी विल कम टुगेदर अगेन ऑर नॉट. जनतेने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. इट इज द टाईम फॉर ऑल द पीपल, द एंटायर पॉप्युलेशन टू थिंक ऑफ वेअर द कंट्री इज गोइंग. काय दृश्य असतं ते मला बोलायचं नाहीये. तर ते कळेल. पण याच्यात मला मी पुन्हा सांगतो की जसं आता माझ्या बाजूला अरविंद आहेत, वायकर आहेत, सुनील आहेत, असे अनेक, म्हणजे कोणतरी एक दलाल बोललाय की आता यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात. एक दलाल कोणतरी बोललाय, दलाल आहे तो. तर आमदार आणि खासदार ठीक आहेत, पण माझ्याबरोबर आहे ते दमदार आणि वफादार आहेत. All these MLAs and MPs are important. जैसे मैंने अभी अभी कहा कि नड्डा साहब ने जो भी कल कुछ भाषण दिया है, क्या उसमें आपको प्रजातंत्र दिखाई दे रहा है? सिर्फ एक ही पार्टी, मतलब उनकी जो पार्टी है वही रहनी चाहिए और वही रहेगी, और बाकी सारे पार्टी, जितने सारे पक्ष हैं, सारी पार्टियाँ हैं, वो ख़त्म हो जाएगी. आज तक हम मानते थे कि ये शतरंज, यानी कि मराठी में कहते बुद्धिबल, तो इसमें शतरंज नहीं है. बुद्धि का कोई ठिकाना नहीं है, सिर्फ बल, बल वापरले जाते हैं, शक्ति का उपयोग किया जा रहा है. और अगर ऐसे ही आपका तरीका होगा तो मैं यही कहना चाहता हूँ, जमाना एक रहता नहीं सारे लोगों के लिए. दिन जो रहते हैं बदलते रहते हैं, अच्छे दिन बुरे दिन. अच्छे दिन कब आएंगे वो बात अलग, वो बात अलग थी, लेकिन ऐसे लोगों के बुरे दिन तो जरूर आते हैं. और आप जैसे बर्ताव उस वक्त अन्य लोगों के साथ करते हो, शायद उससे बुरा बर्ताव उस वक्त जनता आपके साथ कर सकती है. तो मेरी विनती है कि जो भी विचार अगर आपके पास है, सोच आपके पास है, जनता के सामने आइए. हमारी सोच जो भी है हम जनता के सामने रख रहे हैं, आप भी सोच रखिए और जनता के ऊपर फैसला छोड़ दो. जिसको प्रजातंत्र कहते हैं, जरा मतलब पूर्ण तरीके से रहना, उसे ही प्रजातंत्र कहते हैं. ये अगर आप ईडी, इनकम टैक्स, सीबीआई, तो फिर प्रजातंत्र कहाँ रहा? जितने हमारे सारे लोग गए हैं, मैंने कहा कि वो तो गए, उनके हमाम में गए हैं, हमाम में गए हैं वो. आप वो मजा ले रहे, लेने दो, लेकिन जब पानी बंद हो जाएगा तो क्या करेंगे आप? हिटलर का एक एग्जाम्पल मेरे पिताजी ने दिया था, क्योंकि मेरे पिताजी आप सारे जानते हो कि वो तो शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, एक ही हिंदू हृदय सम्राट आज तक जो हुए वो है. और साथ ही साथ उनकी करियर की शुरुआत वो व्यंग्य चित्रकार थे, कार्टूनिस्ट. और डेविड लो, ब्रिटेन के कार्टूनिस्ट है जो ओरिजिनल न्यूजीलैंड से आए हुए थे, उनको अपना गुरु मानते थे. तो उन्होंने मेरे पिताजी ने कहा था, मुझे भी कहा था, और शायद मैं मानता हूँ कि पब्लिकली भी कहा था, कि जब सेकेंड वर्ल्ड वॉर चल रहा था तो हिटलर एक समय ऐसे आया था कि उस वक्त लग रहा था कि शायद हिटलर जीत जाएगा, पूरी दुनिया को अपने कब्जे में ले लेगा. तो उस वक्त डेविड लो, मतलब हिटलर बॉम्ब डालता था और डेविड लो एक कार्टून निकालता था, और वो कार्टून का जो एक परिणाम हुआ करता था वो बॉम्ब से भी ज़्यादा होता था. और ऐसे कहा जाता है कि हिटलर ने उस वक्त अपने सारे लोगों को कहा था कि ये व्यक्ति है कौन, है कहाँ, इसे लेके आओ, जिंदा या मुर्दा, जैसे है उसे लेके आओ. तो यही होती है, जो तानाशाही की बात होती है,
जब सारे लोग अपने गुलाम होते हैं तो कुछ दिन के लिए जब तक उनका उपयोग आपके आपके लिए होता है तब तक वो गुलाम अच्छे लगते हैं, बाद में गुलाम जब उनका उपयोग नहीं रहता है। संजय राउत साहब ने कल कहा कि मैं झुकूंगा नहीं और शरण भी नहीं जाऊंगा, उनकी गिरफ्तारी हुई उस पर आपकी टिप्पणी क्या है, क्योंकि आप परिवार से भी मुनकर हैं। नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है और बाला साहब का असली सैनिक सिर्फ वो पिक्चर देखने के लिए ठीक है, पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन झुका नहीं, जो झुकने वाले थे वो हमाम में चले गए, और झुकने वाला कभी शिवसैनिक नहीं हो सकता। जो भी लोग कह रहे थे कि हम बाला साहब की जो भी हमारे पास एक शिक्षा थी, शिक्षा मैंने मराठीतली ने शिकवण ज्याला म्हणतो, उसके ऊपर हम हमारा आगे की दिशा तय कर रहे हैं, तो ये बाला साहब ने दिखाई नहीं, दिशा नहीं है। यायची आहे ना, वेळ गेलेली नाही किंवा आलेली नाही, आता आपण मध्ये आहोत, आणि आता हे काल नड्डांचं जे भाषण आलेलं आहे ते फार घातक आहे की सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू असा त्याचा कंसातला अर्थ आहे। पण माझा प्रश्न असा आहे की भाजपचाही हिंदुत्व आहे, शिवसेनेचा हिंदुत्व आहे, आता हे विषय सगळे झालेले आहेत, शिवांगी फ्रॉम झी न्यूज, मेरा सवाल ये है की मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो ये कहते हैं कि रोज सुबह उठकर 8 बजे बजने वाला भूकू अब अंदर चला गया, मुख्यमंत्री पद पर बैठे व्यक्ति को इस तरह का वक्तव्य जो है वो एक सांसद के लिए देना चाहिए, आप क्या कहते हैं? मैं उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, कारण कारण मुळामध्ये त्यांचं सगळं सरकार कोर्टात चॅलेंज झाले आहे। नहीं नहीं, पूरी सरकार जो है उसी को हमने चैलेंज किया है कोर्ट में, अदालत में, तो फिलहाल मुझे उसके ऊपर कुछ कहने की जरूरत नहीं है। बंगाल मध्ये पण जी परिस्थिती पाहायला मिळते कुठेतरी तुम्ही प्रादेशिक पक्षाच्या नेत्याशी संपर्क करताय किंवा तुम्हाला कोणी संपर्क केलाय, काही चर्चा झाली? असं आहे की ममता दीदी आहेत, KCR आहेत, असे काही लोक हे संपर्कात आहेत, पण जसं मी म्हटलं ना, काल आता यांचा मुखवटा पूर्ण बाजूला झालेला आहे, आणि जसं मी परवा आपल्या कोश्यारींना एक धन्यवाद दिले होते की तुमच्या पोटातलं उठावती आलं अनावधानाने, की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता चिरटण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही कदाचित अनावधानाने आमच्यासमोर आणलं। तसंच काल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या पोटातलं उठावती आलं की त्यांना या देशात आता दुसरे कोणतेही पक्षच नको आहेत, म्हणजे हुकुमशाही पाहिजे याचा असा त्याचा अर्थ झाला। संजय राऊतांना अटक केल्यानंतर काल शरद पवारांचे अजून एकही वक्तव्य आलं नाहीये, तुम्ही पण बोला, तर अशी एक चर्चा आहे की संजय राऊतांना एकटं पाडलं जात आहे का, यावर तुम्हाला? मला या फालतू प्रश्नाला उत्तर द्यायची नाहीये, कारण मी आता संजयच्या घरी जाऊन आलो, पुन्हा एकदा सांगतो की संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत, संजय माझा जुना मित्र आहे, आणि म्हणूनच त्याला मी आरोप करतोय, तो एक कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांनी या दंडेलशाही विरुद्ध न झुकता लढू शकतो ही एक ठिणगी नक्कीच त्यांनी टाकलेली आहे। Uddhav Thackeray there lending his support to Sanjay Raut, saying he's known Sanjay Raut for a very, very long time. He's extremely proud of Sanjay Raut and he'll continue to back these frivolous claims which have been made against Sanjay Raut. All of this at a time when Sanjay Raut has already been produced at the Sessions Court. My colleague Vinaya continues.